चुकूनही ठेवू नका घरात या ठिकाणी चाव्या, नाहीतर होऊ शकतो वास्तुदोष. आपल्या सर्वांच्या घराच्या चाव्या असतात, काही उपयुक्त तर काही निरुपयोगी. घरापासून ते ऑफिस, कार, कपाट अशा चाव्यांचा गुच्छ आपल्याकडे असतो, पण अनेकदा आपण त्या कुठे ठेवाव्या याचा विचारही करत नाही. चाव्या त्यांच्या योग्य ठिकाणी ठेवणे योग्य, ते नेहमी इकडे तिकडे ठेवल्या जातात. अशा परिस्थितीत केवळ शोधण्यातच वेळ वाया जातो, असे नाही तर काळाबरोबर वास्तुदोषही निर्माण होतो. वास्तूच्या दृष्टिकोनातून चाव्या त्याच्या जागी नसणे चांगले मानले जात नाही. चाव्या कुठे आणि कशा ठेवायच्या हे आपण जाणून घेऊया. नंबर एक, चाव्या नेहमी योग्य दिशेने ठेवा. दुकान आणि कार्यालयाच्या चाव्या उत्तर पश्चिम दिशेला ठेवणे चांगले मानले जाते. तिजोरीची चावी नैऋत्य दिशेला ठेवावी, हे खूप चांगली दिशा मानली जाते, यामुळे बरकत मिळत राहते. नंबर दोन, चावी हरवेल असा विचार करून आपण पूजेच्या ठिकाणी म्हणजेच देवघरात अनेकदा लहान आकाराची घराची चावी ठेवतो, पण वास्तूनुसार पूजास्थळी चाव्या कधीही ठेवू नयेत. असे केल्याने मन उपासनेपासून विचलित होऊ लागते, तसेच सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होऊ लागतो. त्यामुळे कधीही पूजेच्या ठिकाणी चाव्या ठेवू नका. नंबर तीन, ब्रह्मस्थानावर चाव्या असल्यामुळे नकारात्मकता वाढते. यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मकता निर्माण होते, कारण चाव्या धातूच्या बनलेल्या असतात आणि ब्रह्मस्थानात ठेवल्यास त्यांचा विपरीत परिणाम होऊ लागतो. शिवाय याचा घरातील परस्पर संबंधावरही नकारात्मक परिणाम होतो आणि त्रास निर्माण होतो. नंबर चार, घराच्या चाव्या ईशान्य कोपऱ्यात ठेवू नयेत, कारण आपण चाव्या साफ करत नाही, त्या खूप घाणेरड्या असतात, आणि जर आपण अशा घाणेरड्या चाव्या ईशान्य कोपऱ्यात ठेवल्या तर त्या दूषित होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर ईशान्य कोपऱ्यात धातूच्या वस्तू कधीही ठेवल्या जात नाहीत. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद.